ठाणे महापालिकेच्या ओळा माझिवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या संध्याकाळी माझिवडा परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता तिथे आलेल्या अमरजीत यादव या फेरीवाल्यांना त्यांच्यावर अचानक चाकून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं आणि त्यांच्या अंगरक्षकाचं एक बोट तुटलंय. त्यानंतर त्यांना तातडीनं वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. या फेरीवाल्यानं त्यांच्या डोक्यावर चाकूने मारायचा प्रयत्न केला. त्याचवेळेला पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्यानं त्यांच्या हाताची दोन्ही बोटं कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचं समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरार नाट्यभर रस्त्यात काही वेळ सुरू होतं, मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीनं यादव याला अटक केली.